स्टार प्रवाहावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत एक भावनिक वळण बघायला मिळालं. रमाबाई म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होत्या. त्यांनी नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यास, सत्याग्रह किंवा आंदोलन या सगळ्याच गोष्टीत पाठिंबा दर्शवला आणि कुटुंबही सांभाळलं. बाबासाहेबांसोबत सावलीसारख्या राहिलेल्या रमाबाईंना त्यांच्या तब्येतीने मात्र साथ नाही दिली आणि त्यांचं निधन झालं. बाबासाहेबांच्या आयुष्यातील ही अतिशय धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना होती. अभिनेत्री शिवानी रांगोळेने रमाबाईंची भूमिका साकारली होती. ही भूमिका शिवानीने फक्त साकारलीच नाही तर मालिकेच्या निमित्ताने रमाबाईंचं आयुष्यच ती जगली. रमाबाईंच्या निधनाने तिची देखील मालिकेतून एक्झिट होणार आहे. शिवानीसाठी ही एक्झिट नक्कीच हुरहुर लावणारी आहे. याविषयी सांगताना शिवानीने म्हटलं की रमाबाईंच्या या भूमिकेने मला खूप काही दिलं. आयुष्यभर ही भूमिका माझ्या स्मरणात राहील. आयुष्यात अशा संधी खूप कमी वेळा मिळतात की जेव्हा एखादं पात्र तुम्हाला आंतरबाह्य बदलून टाकतं. रमाबाई या भूमिकेसाठी मला दशमी क्रिएशन्स कडून फोन आला तेव्हा इतर काहीही विचार करायच्या आधी मी भारावून गेले होते. मी जेव्हापासून काम करायला सुरुवात केली तेव्हापासून एखादी सशक्त महत्वाकांक्षी स्त्री व्यक्तिरेखा जिला ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा महत्व असेल अशी करायची खूप इच्छा होती. लुक टेस्टला माझ्या रमाबाई या आंबेडकरांवर रुसल्या आहेत पण त्यांचा रोष लपवत त्या खोटं हसून बोलत आहेत असा प्रसंग दिला होता. माझ्याकडे वाक्य नव्हती, संदर्भ नव्हता, पण मी पहिल्यांदा नववारी साडी नेसून कपाळावर लाल कुंकू लावून जेव्हा पाय मुडपून जमिनीवर बसले आणि शेजारी खुद्द आंबेडकर आहेत असा भाव मनात ठेवून बोलू लागले तेव्हा माझी देहबोली आपोआप बदलली. मला सुरुवातीला अगदी चालण्यापासून ते पदराआड हसण्याची सवय लावेपर्यंत सगळ्या गोष्टी हळूहळू शिकाव्या लागल्या. मला या भूमिकेच्या निमित्ताने रमाबाईंच्या आयुष्यावरील अनेक पुस्तकं वाचता आली. यातलं मला आवडलेलं पुस्तक म्हणजे योगीराज बागुल यांचं प्रिय रामू. रमाबाई साकारायला मिळणं ही एक खूप मोठी जबाबदारी होती. धाकधूक मनात असली तरी हा प्रवास मला सतत मिळणाऱ्या लोकांच्या प्रेमामुळे, त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे या जाणीवेतून सुखकर झाला. लोकांनी मला रमाबाई म्हणणं ही माझ्यासाठी एक पदवीच आहे, त्याबद्दल मी नेहमीच ऋणी असेन, अशा शब्दात शिवानीने तिच्या भावना व्यक्त केल्या. बाबासाहेबांनी आपल्या खूप जवळच्या व्यक्तींना याआधीच गमावलं होतं, त्यामुळे रमाबाईंच्या जाण्याने महामानवाला आणखी एक दुःखद घटनेला सामोरं जावं लागलं. रमाबाईंच्या जाण्याने आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे काय करतील, यापुढे आता मालिकेत काय बघायला मिळणार, हे सगळं बघण्यासाठी पाहत रहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. नशीब थोर आहे का मी तुमच्या मांडीवर प्राण सोडते. रमा, ए रमा, रमा!